आदरणीय मंच आणि ह्या परिसंवादामध्ये सहभागी असलेले सर्व सहकारी पक्षाचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी डॉक्टर दीपक पवार, पुष्पाताई गिद्वानी, सर्वप्रथम देशपांडे सर, सर्वप्रथम त्यांनाच म्हणजे निवडणूक आयोग आणि सावित्रीमाई फुले विद्यापीठ यांना मी धन्यवाद देते की त्यांनी या विषयावरती, कारण निवडणूक आयोगाने हा विषय या ठिकाणी आणणं म्हणजे एक प्रकारे मुख्य प्रवाहामध्ये एका चर्चेला सुरुवात करणं आहे. आणि थोडंसं मी क्रेडिटही घेते, मला दीपक पवारांनी ते सुरुवातीला दिलेलंही आहे, की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ट्रान्सजेंडरचा प्रश्न खऱ्या अर्थाने ऐरणीवर आणण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या चळवळीने केलेलं आहे. वंचितांची चळवळ आहे, फक्त ट्रान्सजेंडर नव्हे तर या ठिकाणचे भटके विमुक्त असतील, या ठिकाणचे अल्पसंख्याक असतील, या ठिकाणच्या ओबीसी मायनॉरिटीज असतील, या ठिकाणच्या शेड्यूल कास्ट असतील, यांच्या राजकीय सहभागाचा विषय वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उठवला आहे आणि त्याच्यावरतीच आम्ही चळवळ करत आहोत. म्हणजे याला सरांनी असं म्हटलं की चळवळीचा मला बॅकग्राऊंड आहे, तर एक सामाजिक जी भूमिका आहे याच्यामध्ये की विषमतेच्या विरुद्ध भारतीय संविधानाने दिलेले जे राजकीय अधिकार आहेत ते राजकीय अधिकार गेल्या 70 वर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्यापर्यंत पोचलेच नाहीत, ते त्यांना मिळवून देण्याचा हा विषय आहे. इथे एक मला जरा खेदाने नमूद करावं असं वाटतं की मनीषाताईंनी थोडासा जो अजेंडा विचारला आहे त्याच्यावरती काही उत्तरं दिली आणि प्रामाणिक उत्तरं दिली की आम्ही आजपर्यंत हा विषय निर्णय प्रक्रियेमध्ये आणलेला नाही, परंतु नाहीतर इथली जी चर्चा मी मगासपासून ऐकते आहे ती म्हणजे विषय आहे राजकीय सहभागाचा, परंतु आपण मानतो आहोत ट्रान्सजेंडरना उपयोगी किंवा त्यांना मदतकारक अशा पद्धतीच्या वेलफेअर स्कीम्सचा, असा विषय नाही आहे हा. हा विषय राजकीय सहभागाचा आहे ट्रान्सजेंडरच्या, आणि म्हणून या ठिकाणी मला अतिशय अभिमानाने सांगायचं आहे की वंचित बहुजन आघाडीने निर्णय प्रक्रियेमध्ये जो प्रश्न दीपक पवार सरांनी पहिल्यांदा विचारला, निर्णय प्रक्रियेमध्ये ट्रान्सजेंडरना प्रथम सहभाग दिला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. दिशा पिंकी शेख या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष आहेत, समोर बसलेल्या शमीभा पाटील या युवक आघाडी आणि महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या मेंबर आहेत, आणि मुख्य जी आमची निर्णय प्रक्रिया आहे याच्यामध्ये ट्रान्सजेंडरचा अशा रीतीने सहभाग आहे. आणि म्हणूनच आमच्या मॅनिफेस्टोमध्ये देखील ट्रान्सजेंडरचा विषय आलेला आहे, आणि आम्ही जो अजेंडा किंवा मॅनिफेस्टो 19 साली मांडला त्याच्यामध्ये 2 विषय मांडलेले होते. एक म्हणजे नालसा जजमेंटनुसार तृतीय पंथीयांसाठी काम करू, आणि 18 तृतीयपंथी विधेयकाला आम्ही आमचा विरोध आहे. त्याची कारणं मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय आरक्षणाला प्राधान्य देऊ, अशा पद्धतीने आमच्या मॅनिफेस्टोमध्ये हा विषय आम्ही नमूद केलेला आहे. आता महत्वाचा विषय असा आहे की शिरोळी सरांनी बोलताना असं म्हटलं की तुम्ही मुख्य प्रवाहात आलं पाहिजे, परंतु मुख्य प्रवाहामध्ये ज्या कम्युनिटीज वंचित म्हणून बाजूला राहतात त्यांनी येण्याचा प्रश्न किंवा त्यांनी निर्णय करण्याचा प्रश्न नसतो, तर हा मुख्य प्रवाहच त्यांना बाजूला ढकलत असतो, असा हा विषय असतो, आणि म्हणून त्या मुख्य प्रवाहामध्ये येत नाहीत. म्हणजे जो विषय मगाशी आमची मैत्रीण हिने लताने मांडला की आमच्या एका मैत्रिणीने औरंगाबाद खंडपीठासमोर विषय नेला, ती तुमची मैत्रीण असली तरी शमीभा पाटील आमची पदाधिकारी आहे, आणि तिने ट्रान्सजेंडरना निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार असला पाहिजे हा विषय औरंगाबाद खंडपीठासमोर नेऊन त्याचा निर्णय मिळवला,
आणि अंजली पाटील या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आणि त्यांना निवडून आणलं. म्हणजे प्रश्न कसा आहे, प्रश्न वेलफेअर आणि राजकीय सहभागामधला फरक आपण नीट लक्षात घेतला पाहिजे की निर्णय प्रक्रियेमध्ये जोपर्यंत तो वंचित समूह येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ज्या काही स्कीम्स आणायच्या आहेत, जे काही धोरणं आखायची आहेत आणि जे काय काम करायचं आहे त्याच्यावरती कोणतंच काम होऊ शकत नाही. हा जो विषय असतो वंचितांच्या हक्काचा, न्याय हक्कांचा जो विषय आहे, हा विषय जर का खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळायला हवा असेल, जर का खऱ्या अर्थाने त्याच्या संबंधी काही काम व्हायला हवं असेल, त्यांना जे काही या ठिकाणचं सगळं नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांचा हिस्सा मिळायला हवा असेल, तर त्यांना त्या त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला न्यावं लागेल. आणि ही निर्णय प्रक्रियेमध्ये नेण्याची जी प्रक्रिया आहे त्याचं काय, असा प्रश्न या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की आपण या इथल्या जे काही अगोदर मी भाषण ऐकली त्याच्यामध्ये मला काही निर्णय प्रक्रियेमध्ये नेण्याचा विषय आपण इतक्या वेगळ्या पद्धतीने बघत आहोत असं मला जाणवत नाही आहे. आणि म्हणून तो महत्वाचा प्रश्न मला असं वाटतं की एक वंचितची प्रदेशाध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी मांडत आहे. आणि हा संपूर्ण जो काही विषय आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्याला ट्रान्सजेंडरचे लोकप्रतिनिधी देखील निवडून आणावे लागतील. म्हणजे त्यांना मी या ठिकाणी इथे माझ्या खूप ट्रान्सजेंडर्स मैत्रिणी उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांना सांगते की जे या ठिकाणी राजकारणामध्ये करिअर करू इच्छिणारे लोक आहेत किंवा ज्यांच्याकडे चांगलं सामाजिक कामाचं पार्श्वभूमी किंवा क्षमता आहे अशा ट्रान्सजेंडर्सना ठिकठिकाणी निवडणुकीमध्ये उभं करून त्यांना निवडून आणलं पाहिजे हे देखील आमचं धोरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला ही संपूर्ण भूमिका मांडायची आपण जी संधी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी आभार मानते. जय भीम. मला जरासं एक बोलायचं होतं याच्यामध्ये की मगाशी रुपालीताईंनी बोलताना असं म्हटलं की आमच्याकडे जेव्हा एखादं व्यक्तिम येतो तेव्हा आम्ही तो स्त्री आहे का पुरुष आहे का ट्रान्सजेंडर आहे बघत नाही. तर मला असं वाटतं की इथे खूप मोठी गोम आहे, कारण की जे समाजातले व्हिक्टीम आहेत त्यांना आयडेंटिफाय करून तुम्हाला ते ज्या कॅटेगरीमधले आहेत त्या कॅटेगरीला ऍड्रेस करावं लागतं. तुम्हाला नुसते माणसं आली आहेत या पद्धतीने हा विषय करता येत नाही. हा एक खूप मोठा याच्यामध्ये तुमच्या तुमचं जे त्याच्यामधला अप्रोच आहे त्याच्यामध्ये ही त्रुटी वाटते मला की कोण जे आपल्या बरोबर येतात त्यांच्यावरती नेमकं समाजामध्ये काय अन्याय आहे आणि त्यांच्या संपूर्ण सामाजिक पार्श्वभूमीचा विचार केल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या अन्यायाचा पूर्ण अंदाजच येत नाही. हे आपण लक्षात घ्यावं असं तुम्हाला माझी विनंती.